ब्रह्माचं मोल मिळणार आहे येणाऱ्या अंतिम क्षणी। सुरेख चेंडू, इथं मात्र स्लोवर डिलिव्हरी फेकली जाते। निर्धाव चेंडून षटकाची सांगता, दोन षटक अखेर, मात्र धावफलकाचा जो विचार केला तर 19 धावा या धावफलकावरती येता येत। प्रथम फलंदाजी करत असताना आकृती 11 संघाची, नक्कीच अजूनही 6 चेंडूंचा खेल बाकी आहे, अजूनही 6 चेंडू अतिशय निर्णायक असणार आहेत या षटकातले, कारण 19 धावा जरी या धावफलकावरती लावल्या गेल्या असल्या तरी रुपेश अजूनही या खेळपट्टीवरती उभा आहे, आणि जोपर्यंत रुपेश या खेळपट्टीवरती उभे राहतील तोपर्यंत मात्र ही धावगती जी आहे ही धावगती मात्र अशीच वेगाने पुढे सरसावली जाईल। म्हणून संकट कितीही जरी गंभीर असले तरी हे मैदान तुम्हाला सोडून चालणार नाही, कारण मातीत मिसळलो तरी चालेल पण हे मैदान मी सोडणार नाही। शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाहीये, आणि नक्कीच जोपर्यंत आपण जिंकत नाहीये तोपर्यंत या मैदानातून माघारी फिरायचं नाहीये, कारण जिंकता आलं नाही तरी चालेल पण हे मैदान मात्र असं सोडून जात कामा नये। दरम्यान संतोष गोलंदाजी माकुती आपण पाहतोय, स्लॉगवरचं षटक, पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतो हा दणदणीत षटकार रुपेशच्या बॅटमधून। मात्र आपण पाहतोय गुड्डूच्या चेहऱ्यावरती मात्र साप निराशा झलकते, ज्या पद्धतीने रुपेशची फलंदाजी होते। पुन्हा एकदा देतोय बिरकावून, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतो हा खणखणीत षटकार, आणि गुड्डूवरती मात्र आपण पाहतोय जणू काही देवाकडे प्रार्थना करतोय। आणि या 6 धावा, आणि या 6 धावाने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल, तब्बल 31 धावा येत आहेत। ओव्हर फुलटॉस, त्याच्यावर केलाय प्रहार, मात्र प्रथमेश येईल आडवा, झेल टिपला जाईल, परतावा लागेल रुपेशला। हा एक एका लय मध्ये होता, एका रिदम मध्ये होता रुपेश, कारण ज्या पद्धतीनं आपण पाहिलं रुपेशला 3 षटकार रुपेशच्या बॅटमधून आले, एक चौकार जरूर आला, आणि त्यानंतर मात्र संतोषनं नक्कीच टिपला, मिस टाइम स्ट्रोक आला, आपण पाहतोय अगदी बॅटच्या खालच्या बाजूला तो फटका बसला सवा, आणि त्यामुळेच थोडा हाय गेला, आणि इथं मात्र डीप मिड विकेटला प्रथमेशनं झेल टिपला। दरम्यान संतोष 3 चेंडूंचा खेळ बाकी असताना इथं मात्र बॅक टू द बॉल स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, मात्र मेड ऑन लक्षेत्र रक्षक चेंडू खाली, येईपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत, सुरेख रनिंग बिटवीन म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून। नक्कीच मित्रांनो, एक डाव गेला म्हणजे बाजी पलटली नाही, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाहीये। इथं मात्र ही बाजी पलटू द्यायची नाहीये, आणि खऱ्या अर्थानं ही बाजी पलटवण्याकरता कस लागलाय गोलंदाजाचा, सोडले क्रीज आणि परतावं लागतंय फलंदाजाला। चला शेवटचा चेंडू, आणि या शेवटच्या चेंडूवरती करावा लागेल, या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका येईल का, आणि हा मोठा फटका जरूर येतोय, मात्र पुन्हा डीप मिड विकेटला प्रथमेश येतो चेंडू खाली, हा सेल टिपला जातोय, आणि जवळ
सेमीफाइनल पहिला सामना जरूर रंगला जातोय। सहा चेंडू 18 चेंडू आणि जवळपास 34 धावांची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने समर्थ 11 रेपोली संघाला जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर। आणि यानंतर सेमीफाइनलचा दुसरा सामना अर्थातच सही 11 आणि रेपोली पोल्ट्री फार्म दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेक करून घ्यायची आहे। सेमीफाइनलचा दुसरा सामना तत्पूर्वी मैदानाकडे वळूया जिथे मात्र हाई वोल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय। 18 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान अभी नहीं तो कभी नहीं हे आव्हान पेलण्याकरता मात्र सलामीची जोडी चालली आहे या खेळपट्टीकडे। प्रथमेश वाडवल मॅन फ्रॉम रेपोली अर्थातच मेंडीस तर त्याच्या जोडीला मात्र चाललंय रवी गोलंदाजी माकवती कोण येणार पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळल्या करता कारण ही लढाई खऱ्या अर्थाने आहे अस्तित्वाची आपल्या संघाला फायनल मध्ये कोण घेऊन जाणार कोण असणार आहे पहिला फायनलिस्ट आकृती 11 की समर्थ 11 रेपोलीचा संघ। हॅलो या 18 चेंडूवरती मात्र आपल्याला हे चित्र स्पष्ट होणार आहे पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळणार आहे। तर गोलंदाजी माकवती आपण पाहतोय गोलंदाज किरण याला रिपुली कालवा एंडच्या दिशेनं गोलंदाजी माकवती सज्ज जरूर झालाय किरण। तर इकडे मात्र स्ट्रायकिंग एंडकडे आपण पाहतोय प्रथमेश वाडवल आणि रवींद्र याला नक्कीच जर पहिल्या षटकात प्रथमेश वाडवल याला मात्र जर टिपला तर ही मॅच मात्र खूप रंगात येणार आहे पण त्याकरता मात्र गोलंदाजाला कस लावावा लागणार आहे। मित्रांनो आयुष्यात कोणतीच गोष्ट खऱ्या अर्थाने अवघड नसते फक्त विचार सकारात्मक असायला हवेत आणि तेच सकारात्मक विचार ओहो इथं मात्र आपण पाहतोय नक्कीच या चेंडूवरती मात्र सन्मान देण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता प्रथमेश वाडवल याच्या माध्यमातून। सही 11 आणि रेप या दोन्ही संघाच्या कर्णधारा विनंती आहे की ग्रुप नाणेफेक करून घ्यायची सेमीफायनलचा दुसरा सामना या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत। दरम्यान खोल चेंडू पुन्हा आपण ब्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता किरण सुरेख गोलंद हॅलो हॅलो सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कारण आपण पाहतोय सेमीफायनलचा हा पहिला थरार सेमीफायनलचा पहिला सामना या दरम्यान मात्र रंगला जातोय। हा मोठा फटका देऊन जाईल का मात्र या दोन धावा जरूर सई 11 संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम निर्णय काय घेतलाय या दरम्यान मात्र डान्सिंग नाउंद येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र आपण पाहतोय एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल स्थिरावलंय एका धावेवरती हे धावफलक आणि जवळपास चार धावा आता मात्र येत आहेत त्या धावफलकावरती। सही 11 संघाने मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट या दरम्यान मात्र किरण गोलंदाजी माकवते आपण पाहतोय कंबर कसले खऱ्या अर्थाने या गोलंदाजानं सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात प्रथमेश वाडवल सारख्या या विस्फोटक फलंदाजाला मात्र बांधून ठेवले हात खोलण्याचं मात्र कुठलीही संधी दिलेली नाहीये किरणने खऱ्या अर्थानं आणि इथं मात्र अगदी अचूक नियंत्रित अशा टप्प्यावरती मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून आणि अशाच पद्धतीची जर गोलंदाजी झाली तर मात्र नक्कीच या सामन्यामध्ये अवघड होऊन बसेल ते समर्थ 11 रेपोली संघाला। मात्र प्रथमेश वाडवल जोपर्यंत या खेळपट्टीवरती उभा राहील तोपर्यंत या 34 धावा मात्र निश्चितच कुठल्या जातील या दरम्यान मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट झाला जरूर फंबलिंग देखील आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र ही एक धाव या दरम्यान मात्र कंप्लीट केली जाईल षटक क्रमांक पहिलं या दरम्यान मात्र संपुष्टात येते पहिल्या षटका अखेर मात्र सहा धावा खर्च केल्या नाममात्र सहा धावा खर्च केल्या त्या किरणनं आणि एक इकॉनॉमिक षटक मात्र हाताळलं खऱ्या अर्थानं नक्की ज्या षटकाची आवश्यकता होती
ब्रेक तो मात्र मिलवून दिला जरी नसला तरी धावांवरती मात्र अंकुश ठेवण्याचं काम या ठिकाणी मात्र केलेलं आहे। नक्कीच स्वतःला मात्र कॉन्फिडन्स मध्ये आणलं होतं आणि धीरानं घेतलं। जसं म्हटलं जातं, होऊ दे उशीर सोडतोस काय धीर, रात संपता पहाट होते रे पुन्हा। नक्कीच रात संपल्यानंतर मात्र एक यशाची पहाट जरूर आपल्या आयुष्यात येत असते, एक नवीन संधी घेऊन ना एकदा डान्सिंग डाऊन देऊन खेळण्याचा प्रयत्न। इथं मात्र मिड ऑफला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडस फंबल होतोय, तद्वत मात्र ही एक धाव या दरम्यान मात्र अर्जित केली जाईल। आणि आता मात्र स्ट्रायकिंग इनकडे येतोय प्रथमेश वाडवल, ज्याची बॅट मात्र अजूनपर्यंत राहिले खामोश। इथं मात्र मोठा फटका आणि हा झेर सुटला जातोय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय। प्रथमेश वाडवलचा झेल सुटावा म्हणून गुड्डू मात्र देवाकडे प्रार्थना करतोय आणि इथं मात्र झेल देखील सुटला जातोय। नक्कीच हा झेल किती महागडा होता, झेल किती खर्चिक असणार आहे, याची किंमत मात्र आकृती इलेव्हन संघाला मोजावी लागेल का येणाऱ्या काळात, कारण प्रथमेश वाढवल याची बॅट तलपली मात्र तर या 34 धावा कुठल्या जातील। दुसऱ्या चेंडूवर केलाय प्रहार, हा चेंडू जाईल सीमारेषा पार, हा येतोय खणखणीत षटकार। हा झेल किती महत्वाचा होता, रेपोली प्रीमियर लीग 2022 शेवटच्या या अंतिम टप्प्यातला क्रिकेटचा हा तुंबल युद्ध रंगलं जातंय दोन मातबगार संघात। नक्कीच यष्टी रक्षका कर्वी मात्र हा झेल सुटला होता प्रथमेशचा, मात्र तदनंतर एक मोठा षटकार आला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय दरम्यान दोन धावा, या दोन धावा मात्र जोडल्या जातील धावफलकाला, या दोन धावाने धावफलक पुढे सरसावेल जरूर। 16 धावांवरती धावफलक येऊन थांबलं जातंय, स्थिरावलं जातंय। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे, शेवटचा चेंडू एनएसएस रुपेश यानं सुरेख गोलंदाजी केलेली आहे, जरूर एक षटकार आला याच्या गोलंदाजीतून मात्र कमबॅक केलंय। सुरेख चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा फेकला जाईल, डिक्लेअर रिजन मध्ये जातो ही एक धाव आणि आता मात्र धाव फलकावरती येत आहे धावा 17, अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे, 6 चेंडू आणि 17 धावा, 6 चेंडू आणि 17 धावा, इथं मात्र 17 म्हणजे खतरा आणि गुड्डू इथं मात्र करतोय परमेश्वराकडे प्रार्थना। नक्कीच मला वाटतं 6 चेंडू आणि 17 धावा, या 17 धावा कुठल्या जाणार का, या 17 धावा काढणार का, याच्यावरती प्रश्नचिन्ह जरी असलं तरी अशक्य असं काही नाही। 6 चेंडू मध्ये 22 धावा देखील लिखतील, 6 चेंडू मध्ये 26 धावा देखील लिखतात, 6 चेंडू मध्ये 36 धावा देखील कुठल्या जातात, अशक्य असं काही नाहीये। दरम्यान 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना समर्थ इलेव्हनचा हा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल का, कि फायनल मध्ये प्रवेश करण्यापासून आकृती इलेव्हनचा संघ समर्थ इलेव्हन संघाला रोखेल, काय असणार या सामन्याचे चित्र स्पष्ट होणार या 6 चेंडूवरती। मात्र या दोन्ही संघांचं भवितव्य आणि गोलंदाजी माकोती आपण पाहतोय सोहमला, सोहम
फुलहम वरती मात्र खूप मोठी जबाबदारी सोपवली कर्णधाराने। आणि इथं मात्र आपण पाहतोय उजव्या एसटीच्या बाहेर जरूर भरकटतोय मात्र एक अवांतर धाव, सहा चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता आहे ती खऱ्या अर्थानं समर्थ इलेव्हन रिपोली संघाला। तर मग आपण पाहतोय क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा हा रण संग्राम, रिपोली प्रीमियर लीग रंग क्रिकेटचा पर्व दुसरे 2022। हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र झेल टिपलाय, झेल टिपलाय यष्टी रक्षकानं। डूच्या डोक्यावरती इथं मात्र घोंगावत आहेत पाच चेंडू आणि आता मात्र हव्यात त्या सोळा धावा, पाच चेंडू आणि सोळा धावा, सोळा धावाची गरज असताना इथं मात्र एक टर्निंग पॉइंट या मॅचला मात्र देऊन जाईल का, या मॅच मध्ये एक मोमेंट पकडावी लागेल या दरम्यान फलंदाजाला। चला तर मग पाच चेंडू आणि सोळा धावांची गरज असताना सोहम गोलंदाजी मागवते। वा वाई वा, नपितुली गोलंदाजी करतोय हा युवा गोलंदाज आणि दमखम दाखवतोय प्रीमियर लीग मध्ये। हा खूप मोठा प्लॅटफॉर्म सापडलाय, हा खूप खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर आणि फायदा करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय। हा सोहम जसं म्हटलं जातं नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं आणि असंच हे नेतृत्व आणि कर्तृत्व निर्माण करतोय। चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सोहमच्या गोलंदाजी मधून आपल्याला। शेवटचे तीन चेंडू अतिशय निर्णायक, तीन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना दोन मोठे बिग हिट येतील का या तीन चेंडूवरती की समर्थ इलेव्हन संघाला मात्र एक पाऊल लोअर फुलटास त्याच्यावरती प्रहार जरूर केलाय मात्र डिप्लक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तद्वत मात्र या दोन धावा नाहीतर एकच धाव परतावं लागतंय, परतावं लागतंय फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला। दोन चेंडू आणि 14 धावा, दोन चेंडू आणि 14 धावांची गरज असताना इथं मात्र पूर्णतः निराशा, निराशा जरूर झालेली आहे कारण प्रथमेश वाटलं होतं कुठेतरी एक मोठी इनिंग खेळेल पण निराशा केली आणि इथं मात्र आकृती इलेव्हनचा संघ फायनल मध्ये दाखल होणार का, पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळणार का। एक चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असताना सेमी फायनलचा हा थर्रार मात्र रंगला या दोन सामन्यांमध्ये आणि इथं मात्र आकृती इलेव्हन संघानं फायनल मध्ये प्रवेश केलाय, पहिला फायनलिस्ट आकृती इलेव्हन आपल्याला जरूर सापडलाय। चला तर मग वळूया दुसऱ्या सेमी फायनल कडे जिथं मात्र मुकाबला रंगणार आहे सई इलेव्हन आणि रिपोली पोल्ट्री फार्म या दोन संघाच्या दरम्यान। सई इलेव्हन संघाला विनंती असेल कृपया आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं, सई इलेव्हन संघ कृपया त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं, आपल्याला फायनल देखील खेळवायचे, अंधार पडत चाललाय। तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजे मास्टर नितेशला।